इंद्राटीवीज कामगारांच्या संयुक्त कृती समितीने कामगारांच्या मागण्यांसाठी 28 फेब्रुवारीपासून 2 दिवस तर 5 मार्चपासून बेमुदत कामबंदची हाक दिली आहे. कामगार आयुक्ताच्या उपस्थितीत कामगार संघटना व तिन्ही कंपन्यांची सोमवारी झालेली बैठक निष्फळ ठरली, त्यामुळे मंगळवारी मध्यरात्री 12 वाजतापासून कंत्राटी कामगार संपावर आहेत. महावितरण, महापारेषण, महानिर्मिती या कंपन्यांमध्ये सुमारे 42,000 कंत्राटी कर्मचारी आहे. त्यापैकी 70%हून जास्त कर्मचारी मंगळवारी मध्यरात्रीपासून संपावर गेल्याचा दावा कृती समितीचा आहे. परंतु वीज कंपन्याकडून मात्र स्थायी कर्मचाऱ्यासह सेवेवरील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मदतीने आवश्यक सोय केल्याने वीज निर्मिती व पुरवठा सुरळीत असल्याचे सांगण्यात येत आहे. महानिर्मितीच्या जनसंपर्क विभागाच्या माहितीनुसार त्यांच्याकडे 9,000 कंत्राटी कर्मचारी आहेत. बुधवारी त्यापैकी 5,000 कर्मचारी सेवेवर होते. महानिर्मितीने कंत्राटदाराच्या माध्यमातून अतिरिक्त 1,000 कर्मचाऱ्यांची सेवा घेतली. महानिर्मितीच्या जनसंपर्क विभागाच्या माहितीनुसार त्यांच्याकडे सुमारे 25,000 कंत्राटी कर्मचारी आहे, त्यापैकी निम्मे संपावर आहे. महापारेषणच्या माहितीनुसार त्यांच्याकडे सुमारे 4,000 कंत्राटी कर्मचारी असून संपाच्या बाबतीत त्यांची ही स्थिती जवळपास सारखीच आहे. दरम्यान राज्याच्या काही भागात अवकाळी पावसाचा अंदाज असताना दुसरीकडे संपाला समर्थन वाढल्याने राज्यात वीज चिंता वाढली आहे. दरम्यान राज्यात काही भागात वीज सनियंत्रणेच्या दुरुस्तीत बुधवारी कंत्राटी कर्मचारी कमी असल्याने विलंब झाल्याचा कृती समितीचा दावा आहे. राज्यातील 48 तास कामबंद आंदोलनाला राज्यभरातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे. दादा, माझं नाव माला सोनेकर आहे. मी सिक्युरिटीमध्ये आहे आणि आज मी कामगारांच्या सपोर्टमध्ये इथे उभी आहे. कामगारांची जे काही मागणी आहे, जे काही त्यांना न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी मी माझ्या महिलांच्या नेतृत्व इथे करत आहे. आमच्यासोबत जे लोक इथे उपस्थित आहेत, जे पदाधिकारी इथे आलेले आहेत, त्यांच्या मी मनापासून खूप आभार मानतो की त्यांनी ह्या लोकांचा म्हणजे कामगारांचा त्यांचा मनोबल वाढवण्यासाठी ते इथे आलेले आहेत. आणि मी खरंच मनापासून त्यांचा खूप आभार मानते, आमच्या युनियन लोकांचा आभार मानते. महाराष्ट्र कृती समितीच्या वतीने 28 आणि 29 फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रभर कंत्राटी कामगाराचं आंदोलन सुरू आहे. 48 तासाचं हे आंदोलन आहे आणि संपूर्ण राज्यव्यापी हे आंदोलन आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून कृती समितीच्या वतीने महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीने संपूर्ण जेवढ्याही संघटना आहे महाराष्ट्राच्या 100% संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. आणि याच्या मागच्या आंदोलनाची भूमिका एवढीच आहे की NMR पद्धत, म्हणजे ज्या पद्धतीने हरियाणा व इतर राज्यात NMR पद्धत लागू झाली, जिथे कंत्राटदार नसतो आणि NMR असतो, त्या NMR पद्धतीने या कंत्राटी कामगाराला सामावून घेतलं पाहिजे आणि NMR पद्धतीने त्यांना पगार मिळाला पाहिजे. यामध्ये 17 मागण्या आहेत. या 17 मागण्या महाजेनको महाराष्ट्र शासन करू शकते अशाच लीगल मागण्या आहेत.